पंद्रह ग्रैजुएशन
वेगळ्या नजरेने त्या ठिकाणी बघेल। तर आपला विषय चालू होता अधिकार होण्याचा। तर त्या संदर्भात बोलत असताना आता मी एक हे स्वप्नभूत तुम्हाला कुठे दाखवलं आहे, पण ज्या वेळेला आपण विमानात माझं विमान खरेदी करण्याचं स्वप्न आपण ठेवतो त्यावेळेला कुठेतरी आपल्याला फोर व्हीलर कार तरी मिळते। म्हणून मित्रांनो आणि मैत्रिणींनो स्वप्न तुमची मोठी पहा। जर तुम्ही असं स्वप्न ठेवलं की मी कलेक्टर होईल तर कुठेतरी तुम्ही तलाठीपर्यंत तरी परीक्षा पास करू शका। त्यामुळे या विद्यार्थी जीवनात असताना माझं तुम्हाला एवढंच सांगणार आहे की तुम्ही स्वप्न मोठी पहा। त्यासोबतच बारावी नंतर तुम्ही आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स या तीन फॅकल्टी करता, तर तीन फॅकल्टी मध्ये घेत असताना कुठेतरी मला असं वाटतं की लगेच नोकरीचा फायदा असेल तर तुम्ही तांत्रिक अभ्यासाने जास्त भर दिला पाहिजे। म्हणजे बारावी नंतर जसं बीएससी सीएससी करण्यापेक्षा तुम्ही बीएससी आयटी करू शकता। त्यानंतर बारावी नंतर आर्ट्स आणि कॉमर्स मध्ये तुम्ही जर दुसरे कोणते विषय घेण्यापेक्षा आर्ट्स जर करत असाल